मुख्यमंत्री म्हणत होते की विरोधक कोर्टात गेले आणि लाडकी बहीण थांबवायचा प्रयत्न केला. आम्हाला माहिती नाही कोण गेलं कोर्टात. त्यांनीच पाठवलं असेल आणि त्यांनीच स्टोरी तयार केली असेल. 2 महिन्याने विधानसभेच्या निवडणुका आहेत. सरकार घाबरलेलं आहे, त्यामुळं म्हणेल त्या गोष्टी जाहीर करत फिरायला लागले. सरकारला आता काय जाहीर करावं आणि काय नाही याचं तारतम्य राहिलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये वातावरण लोकसभेच्या निवडणुकीनंतर बदललं, ते बदलण्यास तुम्ही सगळे कारणीभूत आहात. इथल्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवाराचा विजय करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि जे शक्य होईल असं कधी वाटत नव्हतं ते शक्य करून दाखवलं, याबद्दल तुमच्या सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन. आता जोश आलेला आहे, आपण विजयी होऊ शकतो हा आत्मविश्वास सगळ्यांच्यात आहे आणि हा आत्मविश्वास मला ठाई ठाई तुमच्या सगळ्यांच्या दिसतोय. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये या देशाची घटना बदलण्यासाठी निघालेल्या भारतीय जनता पक्षाला तुम्ही सगळ्यांनी थांबवलं आणि 400 पारचा नारा देणारा पक्ष 240 मध्ये गुंडाळला. आज 2 महिन्याने विधानसभेच्या निवडणुका आहेत. सरकार घाबरलेलं आहे, त्यामुळं म्हणेल त्या गोष्टी जाहीर करत फिरायला लागले. सरकारला आता काय जाहीर करावं आणि काय नाही याचं तारतम्य राहिलेलं नाही आणि त्यामुळं खजिना रिकामा झाला तरी चालेल, पण घोषणा देत राहायचं, लोकांना गुंगवून ठेवायचं, लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि आपल्याशिवाय कुणीच नाही असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. आज कुणीतरी टीव्हीवर मगाशी मी बघत होतो, मुख्यमंत्री म्हणत होते की विरोधक कोर्टात गेले आणि लाडकी बहीण थांबवायचा प्रयत्न केला. आम्हाला माहिती नाही कोण गेलं कोर्टात. त्यांनीच पाठवलं असेल आणि त्यांनीच स्टोरी तयार केली असेल. आम्हाला तो माणूसच ओळखीचा नाही आणि आम्ही कशाला आमच्या लाडक्या बहिणींच्या आड येऊ. उलट आमचं सरकार येणार आहे, आम्ही त्या लाडक्या बहिणीला अजून डबल देण्याचं काम करू. पण लाडक्या बहिणींना महाराष्ट्रात माहिती आहे की लोकसभेच्या आधी लाडकी बहीण लाडकी नव्हती. लाडक्या बहिणीला त्रास देण्याचा उद्योग ज्या सावत्र भावाने केला त्याऐवजी आता लाडका सक्का भावाकडे आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी आशेने बघतायत आणि आमचा महाराष्ट्रातला महाविकास आघाडीचा लाडका भाऊ आमच्या महाराष्ट्रातल्या बहिणींना भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या शिक्षणाची, त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या उपजीविकेची, द्रव्यार्जनाची व्यवस्था उत्तमपणानं करण्याचं काम महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर नक्की करेल. आज खरं म्हणजे फार लांब भाषण करणार नाही. तुमच्या मनात आहे की विधानसभेत उमेदवार निवडून आणायचं. राजेश भैयांचं भाषण तुम्ही ऐकलं. राजेश भैयांनी सांगितलंय की मला निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी एकसंघपणाने काम केलं आणि इथला आमदार तुतारीच्या चिन्हावर निवडून देणार असाल तरच आम्ही ही जागा लढवतो. तर मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून विचारतोय, तुमची तयारी आहे का? इकडच्या लोकांची दिसत नाही मला आहे. मग आता तुम्ही कामाला लागा. तुम्ही सगळ्यांनी गरटी गरटी प्रचार करायला लागा.
घराघरापर्यंत पोचा, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका। बूथवर जिथं कमी मतदान आहे तिथं सुधारणा कशी करता येईल याचा अभ्यास करा आणि प्रयत्न करा। आपल्या हातात दोनच महिने आहेत, हा ऑगस्टचा महिना, सप्टेंबर आणि ऑक्टोबर। सरकार जरा घाबरले म्हणून कदाचित निवडणूक नोव्हेंबरमध्ये होईल। दिवाळीच्या नंतर 15 दिवसांनी निवडणूक होण्याचा संभव जास्त आहे आणि म्हणून तुम्ही बेसावध राहू नका। बेसावध राहू नका, सावधतेने तुम्ही सगळ्यांनी काम करा। आज समाजात अनेक मित्रांनो प्रश्न आहेत, प्रचंड महागाई आहे, महागाईवर कळस म्हणून GST 5% पासून 28% कर आकारणी आपल्या जनतेला नको नकोशी वाटायला लागली। दुसऱ्या बाजूने बेकारी प्रचंड वाढलेली आहे, नवे नवे प्रकल्प नुसत्या घोषणा, प्रकल्प काही आले नाहीत। मोठमोठे प्रकल्प गुजरातमध्ये आणि शेजारच्या राज्यात जाताना आमचं हे सध्याचं सरकार मूग गिळून गप्प बसलेलं होतं।